विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8 चा पाठ क्रमांक 4 सागर तळ रचना या पाठाबद्दल माहिती घेणार आहोत. आता सागर तळ रचना म्हणजे काय ते अगोदर आपण समजून घेऊ. तर जलमग्न जमिनीची जी रचना असते म्हणजे जो भाग पाण्याखाली गेलेला आहे अशा जमिनीबद्दलचा जी रचना झालेली आहे ती काय त्याची जमीन कशी आहे पाण्याखाली म्हणजे त्या ठिकाणी समुद्र आहे त्या समुद्राच्या खाली सुद्धा जमीन आहे आणि तो जो भाग आहे त्याची रचना कशी आहे त्या जमिनीची रचना कशी आहे त्यालाच सागर तळ रचना असं म्हणतात. आता ही जी सागर तळ रचना आहे ती म्हणजे कोणती तर समुद्र सपाटीपासून जी खाली जमीन आहे समुद्र सपाटीपासून समुद्राच्या खाली जी जमीन आहे तिची खोली आणि तिचा जो जमिनीचा वेगवेगळा आकार आहे त्याच्यावर ती सागर तळ रचना अवलंबून आहे. त्यानंतर समुद्राखाली जी जमीन आहे जवळपास ती जी सागर तळ रचना आहे ती जवळपास 3700 मीटर पर्यंत त्या जमिनीची खोली आहे आणि तो जो भाग आहे तो काही असा पूर्ण खोलही नाही किंवा जसे आपल्या जमिनीवर जे भाग आहेत सपाट भाग दोरी डोंगर तशाच पद्धतीची जमीन या ठिकाणी समुद्राच्या खाली पण आपल्याला पाहायला मिळते ती सुद्धा उंच सकल अशा स्वरूपाची ती जमीन आहे. या सागर तळाच्या संदर्भात अभ्यास करत असताना हा खंड जो आहे म्हणजे आता आपण आशिया खंडात राहतो आपला भारत देश आशिया खंडामध्ये आहे या खंडांना लागून समुद्र आहे म्हणजे पृथ्वीची रचना खंड आणि महासागर यांनी बनलेली आहे आपल्याला सर्वांना माहित आहे. तर ज्यावेळेस खंड संपूर्ण या ठिकाणी समुद्राची रचना सुरू होते म्हणजे समुद्राची ज्या ठिकाणी समुद्र आहे अशा ठिकाणी ही सागर तळ रचना आपल्याला पाहायला मिळते. तर समजा या ठिकाणी खंडाचा भाग संपल्यानंतर जेव्हा समुद्राच्या खाली इकडे जमीन सुरुवात होते ती सुरुवातीची जी जमीन आहे हा भागाखंड आहे खंडानंतर हा समुद्राचा किनारा सुरू झाला म्हणजे सागराचा किनारा सुरू झाला आणि त्यानंतर सुरुवातीला हा जो या ठिकाणी जमिनीचा भाग दिसतोय तुम्हाला मी चित्रामध्ये जो दाखवतोय तो त्याला म्हणतात भूखंड मंच. हा जो जमिनीचा भाग आहे हा भूखंड मंच म्हणून ओळखला जातो आणि हा किनाऱ्यालगतच्या समुद्रात जो किनाऱ्यालगतचा जो समुद्राचा भाग आहे आणि त्यात जो बुडालेला जो जमिनीचा भाग आहे त्याला म्हणतात काय म्हणतात त्याला भूखंड म्हणतात. हा जनरली याची जी उथळ आहे दिसायला जो आहे तो उंची जी आहे ती उथळ आहे आणि यालाच दुसऱ्या भाषेमध्ये समुद्र बुड असंही म्हटलं जातं. याच भूखंड मंचला समुद्र बुड असंही म्हणतात. याचा उतार जो असतो थोडा मंद असतो मंद उतार कारण नेमकी सुरुवात झालेली आहे जमीन पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तिथला जो उतार आहे तो थोडासा मंद उतार या ठिकाणी असतो आणि याचा जो विस्तार आहे हा काही सारखा नसतो म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये याचा विस्तार असू शकतो म्हणजे काही ठिकाणी जास्त असू शकतो हा भूखंड मंच काही ठिकाणी कमी असू शकतो. तर याचा विस्तार जो तो कमी जास्त प्रमाणात असतो त्याचा सारखाच असतो. याची जर खोली आपण जर विचार घेतली या भूखंड मंचची तर जवळपास 200 मीटर पर्यंत याची खोली आहे म्हणजे या खोलीवर आपल्याला हा जो भाग आहे भूखंड मंचाचा हा आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मानवाच्या दृष्टीने जो हा भूखंड मंच आहे खूप महत्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की या ठिकाणी 200 मीटर पर्यंत सूर्याचे जे सूर्यकिरण आहे ते पोहोचतात सूर्याचे सूर्यकिरण जे आहे त्या या भूखंड मंचापर्यंत पोहोचतात त्यामुळे मानवी समाजासाठी हा जो भाग आहे भूखंड मंचाचा हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे होतं काय की जगातली सर्वात मोठ्या प्रमाणातली जी मासेमारी आहे ती मासेमारी या भूखंड मंचावर घडून येत असते. सर्वात मोठ्या प्रमाणात मासेमारी या ठिकाणी घडून येते आणि त्या दृष्टीने मानवासाठीचे फायदे आहे. मानवाची मासेमारी हा जो सर्वात मोठा उद्योग आहे किंवा मानवाला अन्न म्हणून त्याचा जो उपयोग होतो त्यासाठी हा आपल्याला जो भूखंड मंचचा भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी शेवाळाची निर्मिती होते त्या शेवाळामुळे काय होते की माशांना खाद्य मिळून जातं आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा भाग जो हा जो भूखंड मंच आहे या ठिकाणी जर आपण विहिरी खोदल्या किंवा त्या ठिकाणी जर जमिनीमध्ये खोदकाम केलं तर आपल्याला नैसर्गिक वायू आणि तेलाचे साठे सुद्धा सापडतात म्हणजे या ठिकाणी पेट्रोल आहे त्या पेट्रोलचे साठे असतील किंवा जमिनीत सापडणारे जे वेगवेगळे वायू आहेत त्या वायूचे साठे सुद्धा आपल्याला या भूखंड मंचावर या ठिकाणी सापडून येत असतात जे आपल्याला तिथे मिळतात. त्या दृष्टीने मानवी जीवनासाठी हा खूप महत्वाचा भाग आहे म्हणजे हा सागर तळ रचनेतील भूखंड मंच हा मानवासाठी खूप आपल्याला म्हणजे फायदेशीर आहे त्याचा उपयोग मानवाला झालेला आहे. त्यानंतर याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो मुंबई हाय हे जे अरबी समुद्रामधलं जे आहे
या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसाठे आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आपण त्या ठिकाणी मिळवून घेत असतो. आपल्या भारतामधलेच एक ठिकाण मी तुम्हाला सांगितलं, त्या दृष्टीने हा सागर तट रचना हा आपल्यासाठी एक देणगीचा आहे.